नमस्कार मित्रों, मी एस बी म्हणजेच सोमेश्वर बिराजदार सोमकल टॉक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्र हो, आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत राफेल विमान खरेदी करा. नुकतेच भारतामध्ये 5 विमानं आले राफेल विमान, त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं, त्याच्या बातम्या आपण भरपूर साऱ्या पाहिल्या. तर हा विमान खरेदी करार काय होता, या विमानाची वैशिष्ट्ये काय आहेत, तर कुठल्या देशाकडून हा खरेदी करण्यात आला, याविषयी सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला तर मग पहिल्या सुरुला जाणून घेऊया या राफेल विमान खरेदी कराराची पार्श्वभूमी. साधारणतः 2007 UPA सरकारच्या काळामध्ये 125 मध्यम बहुद्देशीय विमाने खरेदीसाठी प्रस्ताव ठेवण्यात आला. 126 विमान खरेदीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यानंतर काही स्पर्धक कंपन्या होत्या, जशा की लॉकहीड मॉर्टिनची F-16, द असॉल्ट एव्हिएशनचं राफेल, युरोफायटरचे टायफून जेट, त्यानंतर रशियाचे MiG-35, स्वीडनची ग्रेशेन, बोईंगचे FA-18S, या अशा काही प्रतिस्पर्धी कंपन्या त्यावेळेस स्पर्धेमध्ये होत्या. त्यानंतर भारतीय हवाई दलाने असं निश्चित केलं की राफेल किंवा युरोफायटर या दोनपैकी एक विमान आपल्याला खरेदी करायचं. तर त्यावेळेस द असॉल्ट एव्हिएशन कंपनीची जी निविदा होती ती सगळ्यात कमी किमतीची आलेली होती, त्यामुळं हे द असॉल्ट एव्हिएशन कंपनीचं विमान खरेदी करण्याचं आपलं फिक्स झालं. पण नंतर ह्या द असॉल्ट एव्हिएशन कंपनीने उत्पादनाविषयी करार हा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीसोबत केला, आणि हा करार 30% आणि 70% होता. त्यानंतर मग यांच्यामध्ये किंमत आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण याबाबत बरीचशी चर्चा झाली, आणि 2014 हे चर्चेचं गुराळ हे असंच सुरू राहिलं, त्यामधून काही अस्तित्वात आलेलं नाही. नंतर 2014 भारतामध्ये सत्तापालट झाला आणि NDA सरकार आलं. NDA सरकार आल्यानंतर परत NDA सरकारनं नवीन पद्धतीनं या कराराला करार करण्याविषयी उत्सुकता दाखवली, आणि साधारणतः 23 सप्टेंबर 2016 रोजी 36 विमानांचा 59,000 कोटी रुपयांचा हा करार अस्तित्वात आला. आणि ह्या कराराचाच एक भाग म्हणजे काल आलेले पहिल्या तुकडीतील 5 लढाऊ विमानं. तर या करार झाल्याच्या नंतर बरेच आरोप प्रत्यारोप झाले, आपण त्याविषयी बोलणार नाही आहोत. आता आपण जाऊयात राफेल विमानाची काय वैशिष्ट्ये आहेत ती जाणून घेऊयात. राफेल हा तर शब्द फ्रेंच वर्ड आहे, याचा अर्थ हवेचा झंझावात किंवा हवेचा झोका असा निघतो. म्हणजे हे विमान हवेच्या झंझावातासारखं आहे, चोहोबाजूनं पाहू शकतं आहे, कसल्याही वातावरणामध्ये प्रतिकूल वातावरणामध्ये हे लढू शकतं आहे, काम करू शकतं आहे, असे याचे वैशिष्ट्य आहेत. तर राफेल हे सध्याच्या घडीला तांत्रिकदृष्ट्या जगातील अत्याधुनिक विमानापैकी एक आहे. हे विमान युद्धजन्य परिस्थितीमध्ये फक्त 400 मीटर अंतराच्या धावपट्टीहून देखील हवेमध्ये झेपावू शकतं आहे, त्याच्यासाठी मोठी धावपट्टी लावण्याची गरज नाही आहे. या विमानामध्ये मिटिऑर हे एक तंत्रज्ञान आहे, या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जे क्षेपणास्त्र डागलं जातं ते हवेतून हवेत डागलं जातं. म्हणजे हवेतून शत्रूचं एखादं विमान जे तर असेल तर त्याला निशाणा करण्यासाठी ह्या मिटॉर तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यासोबतच यामध्ये एक स्क्लॅब हे एक लांब श्रेणीचे क्रूज क्षेपणास्त्र आहे, याच्या माध्यमातून हवेतून जमिनीवर स्थिर निशाण्यावरती मारा केला जाऊ शकतो. स्थिर लक्ष जिथं असणार आहे त्या ठिकाणी मारा केला जाऊ शकतो. हे राफेल विमान जे आहे ते संमिश्र शस्त्रास्त्र घेऊन जाण्याची क्षमता असलेलं आणि त्याचा अचूक मारा करण्याची क्षमता असलेलं विमान आहे. या विमानामध्ये एरियल रिफ्युलिंग म्हणजेच हवेमधून हवेत इंधन भरलं जातं या विमानामध्ये. त्यानंतर भारताच्या अगोदर असे हे विमान फ्रान्स, इजिप्त आणि कतार अशा राष्ट्रांकडे होतं. आता ह्या राष्ट्रांच्या पंक्तीतच आपला भारत देश पण गेलेला आहे, म्हणजे राफेल विमान असणारा हा भारत आता चौथा देश झालेला आहे. राफेल विमानामध्ये भारताच्या दृष्टिकोनातून बरेचसे बदल करण्यात आले, जसे की रडार वॉर्निंग रिसिव्हर असेल, लो बँड जॅमर्स, त्यासोबत 10 तासांचे फ्लाईट डाटा रेकॉर्डिंग, इन्फ्रारेड शोध सुविधा, त्यासोबत ट्रॅकिंग यंत्रणा, ह्या असे काही महत्त्वपूर्ण बदल करून देण्यात आलेले आहेत, घेतलेले आहेत. त्यासोबतच या विमानाची स्पीड जी आहे टॉप स्पीड 2223 किलोमीटर प्रति तास इतका वेगानं हे विमान उड्डाण घेऊ शकतं. त्याचबरोबर ह्या उड्डाणाचं लक्ष करण्याचा जो पल्ला आहे तो साधारणतः 3700 किलोमीटरचा आहे.
या विमानाची लांबी जी आहे ती 15.30 मीटर आहे आणि उंची जी आहे साधारणतः 5.30 मीटर इतकी आहे. या विमानाची विजिबिलिटी म्हणजेच पाहण्याची लक्ष ठेवण्याची क्षमता जी आहे ती 360 आहे, 360 अंशामध्ये ती चारही बाजूनं लक्ष करू शकते. राफेल आता हा झाली काही महत्त्वाची वैशिष्ट्य. यासोबतच आपल्याला पाहायचं की ही 36 जी आहेत ह्या 36 पैकी 6 विमानं ही प्रशिक्षणासाठी आलेली आहेत आणि 30 ही लढाऊ विमानं आहेत. ही प्रशिक्षणाची जी विमानं आहेत त्याच्यामध्ये देखील लढाऊ विमानासारखेच सर्व काही सुविधा यंत्रणा सगळ्या आहे सेमच आहेत. त्यानंतर आपण पाहूयात आता राफेलचा प्रवास. राफेल विमानानं जो प्रवास केलेला आहे तो 27 जुलै दिवशी फ्रान्सच्या बॉर्डक्स येथील मेरनॉक एअरफोर्सच्या तळावरून या विमानांनी भारताच्या दिशेने उड्डाण केलेलं आहे. 29 जुलैला अंबाला या हवाई तळावरती हे विमान आले. 7000 किलोमीटरचा प्रवास करून येत असताना वाटेत त्यांनी संयुक्त अरब अमिराती या ठिकाणी अल दफरा या विमानतळावरती एक थांबा घेतलेला होता. ज्यावेळेस अंबाला हवाई तळावरती यांचं स्वागत झालं त्यावेळेस भारतीय हवाई दलाकडून यांच्यावर पाण्याचा फवारा ह्या विमानावरती पाण्याचा फवारा टाकून यांचं स्वागत करण्यात आलं. सर्वप्रथम ज्यावेळेस हे विमान भारतीय हवाई हद्दीमध्ये आलं त्यावेळेस INS कोलकाता या लढाऊ जहाजाने त्यांचं स्वागत केलं होतं. त्यावेळेस भारतीय नौदलाने एक हॅपी लँडिंग हॅपी हंटिंग हा सूचक संदेश पाठवलेला होता. ज्यावेळेस तुम्ही परीक्षेची तयारी करत असता त्यावेळेस अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात की त्या जहाजाचं स्वागत कोणी केलं होतं किंवा कोणत्या युद्धनौकेनं केलेलं होतं किंवा त्यावेळेस नौदलाने कोणता संदेश पाठवला होता अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर तुम्ही ते लक्षात ठेवलं पाहिजेत. यानंतर या विमानामध्ये ज्यावेळेसी 5 विमानं आली त्यासोबत आणखीन 2 विमानं होती. ती भारतीय सुखाई 30 या प्रकारची विमानं होती. ती राफेल विमानांना घेऊन येण्यासाठी गेलेली होती. तर एकूण ती 7 विमानं भारताच्या दिशेने प्रस्थान करत होती. आपण फोटोमध्ये पाहिलं, ट्विटर असेल, व्हॉट्सअप असेल, टी व्हीवरती न्यूजमध्ये पाहिलं, सगळ्या ठिकाणी आपण 7 विमानं दिसत होती. तर ती 7 विमानांपैकी 2 विमानं जी आहेत ती सुखोई 30 या प्रकाराची विमानं होती. हे विमान म्हणजे राफेल विमानं अंबाला हवाई तळावरती आल्याच्या नंतर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एक ट्विट केलं होतं संस्कृतमधून. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की देशाच्या संरक्षणासारखे दुसरे पुण्य नाही असं साधारण त्यांनी वर्णन केलं होतं. त्यानंतर माननीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील भारताचे लष्करी इतिहासाची ही नवी सुरुवात असल्याचं ट्विट करून म्हटलेलं होतं. हे 2 महत्त्वाचे ट्विट त्यावेळेस केलेले होते. त्यानंतर आता पाहूया अंबाला हवाई तळ हा कुठे आहे आणि त्याविषयी महत्त्वाचं. अंबाला हवाई तळ हा हरियाणा राज्यातील अंबाला या ठिकाणी आहे. हा हवाई तळ भारत आणि पाकिस्तान यापासून साधारणतः 220 किलोमीटर अंतरावरती आहे. या हवाई तळावरून आपण चीन आणि पाकिस्तान ह्या दोन्ही म्हणजे सध्याचे शत्रूराष्ट्र जे आहेत ह्या दोन्हीवरती निशाणा साधू शकतो. त्यासाठी हे एकदम मोक्याचं ठिकाण आहे. या राफेल विमानाची तुकडी ज्यावेळेस आली त्या तुकडीला गोल्डन ॲरो असं नामकरण करण्यात आलेलं आहे. यानंतर जे दुसरी तुकडी येणार आहे राफेल विमानाची तिला पश्चिम बंगालमधील हसीमरा या हवाई तळावर ठेवण्यात येणार आहे. आता पाहूयात भारत आणि फ्रान्स यांचे संबंध कसे आहेत. भारत आणि फ्रान्स यांचे लष्करविषयक संबंध हे पूर्वापार चांगलेच राहिलेले आहेत. भारताने यापूर्वी फ्रान्सकडून तुफानी, मिस्ट्री आयवा, जगवार व Mirage 2000 ही विमाने घेतलेली आहेत. Mirage 2000 हे विमान 1982 इंदिरा गांधी यांचे सरकार असताना खरेदी केले होते. या विमानाची निर्मिती ही द असॉल्ट एव्हिएशन या कंपनीनेच केलेली आहे. म्हणजे राफेल विमान आणि ते Mirage 2000 हे विमान दोन्ही विमान एकाच कंपनीची निर्मिती आहे. त्याबरोबर भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान संयुक्त लष्करी सराव होतात. जसे की जर लष्कराचं झालेलं असेल तर त्याला नाव शक्ती दिलेलं असतं, हवाई दळाचं झालेलं असेल तर त्याला गरुड हे नाव दिलं जातं आणि नौदलाचं जर झालेलं असेल तर त्याला वरुण हे नाव दिलं जातं. हे नावं देखील कधीकधी परीक्षेला विचारले जातात. तर मित्र हो, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही सजेशन्स सुझाव असतील, तुमच्या काही सूचना असतील, तुम्हाला असे काही नवीन व्हिडिओ जर हवे असतील नवीन विषयावरती तर त्याच्याविषयी मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका.
आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि भेटूया असंच एका नवीन विषयावरती, नवीन व्हिडिओमध्ये, नवीन टॉपिकवरती. तोपर्यंत काळजी घ्या, घरीच राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद. धन्यवाद.